आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. मुस्लिम बांधवांनी केली धूमधडाक्यात शिवजयंती साजरी. औरवाडात बँड बाजा, फटाके फोडले, छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा जय जयकार. औरवाड येथील मुस्लिम बांधवांनी यंदा खूप मोठ्या प्रमाणात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली. औरवाड येथे मुस्लिम समाज खूप मोठ्या प्रमाणात आहे. मुस्लिम बांधवांनी एकत्र येऊन शिवजयंती साजरी केली. ग्रामदैवत वजीरबाबा यांच्या समोरच्या मोठ्या खुल्या मैदानातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीला आरंभ झाला. येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करून कुरुंदवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रेमकुमार केदार यांच्या हस्ते झालं. याचवेळी कुमारी अदिती जुगडे आणि बाबासो नदाफ यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्य यावर व्याख्यान दिलं. छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचं नियोजन पत्रकार व समाजसेवक दादेपाशा पटेल, अप्सर पटेल, शफिक पटेल, अखर पटेल, नारायण गावडे, शंकर गावडे, जितेंद्र शिंदे, अण्णाप्पा कांबळे, शिवाप्पा गंगधर, अल्ताप मुल्ला, इरफान बहादूर, इस्तियाक पटेल, अरुण गावडे, यासिन बहादूर, राजू शेख, उमेश पाटील, बशीर पाटील, संतोष कांदेकर, प्रभाकर पाटील व अन्य प्रमुखांनी नेटकं नियोजन केलं होतं. भरलेलं असतं ते काही लवकर जात नाही, एका दिवसात जाणार नाही, किती वाचा किती काय काढा थोड्या कल्पना असतात ते राहणारच. मी आता नदाफ साहेबांनी आपल्याला छत्रपती शिवाजी महाराजांविषयी सर्व काही सांगितलेलं आहे, त्याच्यानंतर मी छत्रपती शिवाजी महाराजांवर काही बोलणं म्हणजे ते सूर्याला काजवा दाखवल्यासारखं होईल, त्याच्यामुळे मी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी तुम्हाला काही सांगत नाही. मी छत्रपती शिवाजी महाराजाबाबत माझ्या घडलेला एक माझ्या जीवनातला किस्सा सांगतो तुम्हाला. मी मुंबईला ड्युटीला असताना मणिभवन एक प्रसिद्ध महात्मा गांधी तिथं राहायचे मणिभवनला, त्याच्यामुळे ते एक फेवरेट युरोपियन लोकांचं किंवा परदेशी लोकांचं एक डेस्टिनेशन होतं, त्याला ते व्हिजिट करायचे. ते एक दिवस मला युरोपियन माणूस तिथं आला आणि त्यांनी विचारलं की साहेब, म्हणजे त्यांनी इंग्लिशमध्ये बोललं की साहेब इथं मी पाहतोय, मुंबईमध्ये आल्यापासून पाहतोय, महाराष्ट्रामध्ये आल्यापासून पाहतोय, जिथं जावं तिथं शिवाजी महाराजाचे नावाचे बोर्ड लागलेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, छत्रपती शिवाजी महाराज विमानतळ, छत्रपती शिवाजी महाराज रोडवेज, नक्की त्या युरोपातून आलेला फ्रेंच किंवा कोणत्या तरी देशातून आलेला होता, त्याच्यामुळे त्याला काही शिवाजी महाराजांविषयी माहीत नव्हतं. इंग्रजांना सहसा माहीत असतं पण त्यांना काही माहीत नसतं हे कोण होते म्हणले नेमके छत्रपती शिवाजी महाराज. त्यांच्या इतके त्यांचं नावाचं हे केलं जातं, इतके बोर्ड लागले जातात, इतके तर आमच्या देशाच्या कोणत्याच राज्याचे बोर्ड आतापर्यंत लागलेले नाहीत. भाषणाकडे वळण्या अगोदर अहमदनगर येथे झालेल्या छत्रपती शिवरायांच्या अपशब्दावर निषेध करावा असा वाटतो. ज्या राजावर परदेशातून येऊन लोक PhD करतात, त्या राजावर आमच्याच मातीत जर अपशब्द बोलले जात असतील तर माझ्यासारख्या वक्त्याला बोलण्या अगोदर पहिला निषेध व्यक्त करायचा महत्वाचा वाटतो. मला कोणत्याही राजकीय पक्षाविषयी किंवा कोणत्याही नेत्याविषयी बोलायचं नाही, फक्त मात मांडायचं एवढंच आहे की तो राजा होता आणि त्याच्याविषयी बोलताना जरा विचार करून बोलावं. कारण ज्याच्या जीवावर तुम्ही एका रात्रीत वरच्या पोस्टपर्यंत पोहोचू शकता, त्याच राजाविषयी जर एक शब्द बोलला तर वरच्या पोस्ट पडून पासून खाली 10 फूट खड्ड्यात देखील पडू शकता, हे लक्षात घेतलं पाहिजे. सकाळीच कुरुंदवाडमध्ये एक कार्यक्रम झाला SK पाटील कॉलेजचा. कार्यक्रमाचं नाव होतं परंपरागत वेशभूषेत छत्रपती शिवाजी स्मारकाचं अभिवादन करायचं किंवा त्यांचं प्रतिमा पूजन करायचं. कॉलेजची एकूण विद्यार्थी संख्या 1300 ते 1400 आहे, परंतु त्या रॅलीमध्ये फक्त 101 हाताच्या बोटावर मोजण्या इतकी विद्यार्थी उपस्थित होते. आज इथं पटेल सरांनी कार्यक्रम ठेवला, इथं आले तेव्हा खुर्च्या बघून समाधान वाटलं की बाबा तरुण नाही, किमान खुर्च्या बघून इथं एवढी लोक तरी येतील आणि अपेक्षित होती ती जास्त, त्याच्याही पेक्षा जास्त आले आणि माझं कोणतंही वक्तव्य न ऐकता ते ऐकायला बसलेत, याबद्दल सर्वप्रथम ऐकणाऱ्यांचा आभार मानते. छत्रपती शिवरायांविषयी काय बोलायचं, जास्तीत जास्त बोलता येणं हे महत्वापेक्षा छत्रपती शिवराय समजून घेणं महत्वाचं असतं. सुरुवातीला वाटलं गर्दी पाहून की कोणीच येणार नाही आणि मग मनात प्रश्न आला की पटेल सरांनी डॉल्बी बोलवला असता तर मात्र आमचे सगळे तरुण पळत आले असते बरं का. मग सांगायचा मुद्दा इतकाच राहिला की ज्यांनी ज्यांनी
कपाळावर चंद्रकोर लावली, माझ्यासारखं गळ्यात केशरी भगवं लॉकेट घातलं, हातात छत्रपतींचा कंडा घातला, माझ्यासारखं भगवे कपडे घालून इथं आलं आणि डोक्याला फेटा बांधला, तर तो शिवभक्त नाही आणि शिवभक्त असला तर त्याला शिवरायच कळला नाही म्हणावं असं वाटतं. महानकारी न्यूज साठी औरवाडहून मोहन जमादार.